माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे भरण्याचं काम केलं. माझ्या लाडक्या भावांना अप्रेंटिसशिप स्टायपंड देण्याचं काम केलं. लाडक्या बहिणी इकडे आहेत, माझ्या लाडक्या बहिणींनी जरा पैसे हातात खात्यात आले त्यांनी हातवर करा. तुम्हाला माझा मनापासून शुभेच्छा आहेत. मी सांगितलं 1500 तुम्हाला ठेवणार नाही, आम्ही 1.5 ते 2, 2.5, 3 वाढवू. तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे. आणि म्हणून आम्ही कोल्हापूरच्या सभेमध्ये 1 10 सूत्री 10 कलमी कार्यक्रम जाहीर केला. हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. याच्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना 1500 आम्ही 2100 रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला. जे लोक विरोध करत होते त्यांना आता या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे झोप लागत नाही, त्यांची झोप उडाली आहे. त्यांना वाटलं पैसे देणार नाही, फक्त महायुती घोषणा करेल. पण आम्ही जसे पैसे द्यायला लागलो तसं म्हणाले लाडक्या बहिणींना, काही लोक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल. काय बोलायचं. आणि म्हणून हे देणारं सरकार आहे, हे देणारा ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून आम्ही नोव्हेंबरचा जो आताचा हप्ता आहे, आचारसंहितेमध्ये मला पक्की खात्री होती की विरोधक याच्यात काळं मांजरं आडवं घालणार आणि खोडा घालणार. म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. आता तुम्हाला मी सांगतो, नोव्हेंबर 20 मतदान झाल्यानंतर तात्काळ तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे हा भाऊ जमा करणार. हा आमचा वादा आहे, हा आमचा शब्द आहे. आणि म्हणून हे देणारं सरकार आहे, घेणारं नाही.